दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पत्नीने प्रतिपंढरपूर येथे महाभिषेक केल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. प्रतिपंढरपूर येथे 8 ते 10 लाख भाविकांची गर्दी उसळणार आहे. रात्री 12:01 दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर पत्नीसह विठ्ठलाच्या महाभिषेक करतील. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले असणार असल्याचे अध्यक्ष रत्नाकर शिंदे यांनी सांगितले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे छोट्या पंढरपूरमध्ये उद्या रात्री 12:01 राज्याचे मंत्री अर्जुन रावजी खोतकर साहेब स्वपत्नी यांच्या हस्ते महाभिषेक आणि श्रीची आरती होईल आणि 1 वाजता मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले होईल. आणि ते झाल्यानंतर पुन्हा मग सकाळी जे भाविक दिंड्या पालख्या जे भाविक दर्शनासाठी व्यवस्था केलेली आहे, ब्रॅकेट टाकलेली आहे, पोलीस बंदोबस्त चोख आहे, पाण्याची व्यवस्था मुबलक आहे आणि पुढे आमची प्रकार घडवून पोलीस बंदोबस्त आहे. बंदोबस्त स्वयंसेवक आमच्याकडे 300 ते 200 लोक आमचे स्वयंसेवक असेल, त्या प्रमाणे आमची व्यवस्था असेल. दरवर्षीप्रमाणे मागच्या वेळेस तर 7 ते 8 लाख लोक आले होते, पण ह्यावर्षी पाणी खूप चांगले असल्याकारणाने कमीत कमी 8 ते 10 लाख अंदाज व्यवस्था आहे. श्री क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तगण येतात. प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या छोट्या पंढरपूरची लाखोने गर्दी पाहायला मिळते. यंदाही 8 ते 10 लाख भाविक येतील. त्यासाठी मंदिराचे अध्यक्ष त्यांच्या विश्वस्त मंडळाने तगडा बंदोबस्त ठेवला आहे. नगर औरंगाबाद रोडवर गावामध्ये दर्शनाकरिता लोखंडी बायकर व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात 24 CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन मार्ग दिला आहे. पिण्याचे मुबलक पाणी, अग्निशामक यंत्रणेचे 2 बंब, पुरेशा पोलीस यंत्रणा बरोबर 400 स्वयंसेवक असणार आहे. रविवार सायंकाळपर्यंत 70 दिंड्यांची नोंद मंडळाकडे झाली होती. मंदिराची आरती MIDC बाळूस PI ज्ञानेश्वर साबळे यांच्या हस्ते सकाळी 5 वाजेला होईल. यानिमित्ताने रस्त्यावर जागोजागी खेळाची दुकाने, मिठाई, राहत पाळणे आदी थाटले आहे.